शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। साइकिल को प्रोत्साहन देने के लिए केंद्र शासन के गृह निर्माण व शहरी विकास विभाग की ओर से इंडिया साइकिल्स फॉर चेंज चैलेंज इस अभियान की शुरुआत की गई है। इसी अभियान के तहत गुरुवार को मनपा स्मार्ट सिटी की ओर से साइकिल रैली का आयोजन किया गया था, मगर इससे केंद्र अभियान में शहर के महापौर और आयुक्त नदारद दिखे। साइकिल को प्रोत्साहन देने के लिए इस अभियान की शुरुआत की गई है। इस अभियान के अंतर्गत मनपा स्मार्ट सिटी की ओर से सभी साइकिल रैली का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में स्मार्ट सिटी के मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मरोने, स्थायी समिति अध्यक्ष पिंटू छलके, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे प्रमुखता से उपस्थित थे। इस कार्यक्रम के दौरान अधिकारी महेश मोराने ने बताया कि केंद्र सरकार की ओर से इस अभियान की शुरुआत की है। शहर में भी साइकिल चाहतों के लिए जल्द ही शहर के विविध जगहों पर साइकिल ट्रैक बनाया जाएगा। नागपुर शहराने आज इंडिया साइकिल फॉर चेंज चैलेंज जे मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग एंड अर्बन अफेयर्स ने जुलै 2020 मध्ये लॉन्च केलेला आहे, त्यामध्ये नागपूर शहराने पार्टिसिपेट केलं आणि हे चॅलेंज स्वीकारलं अशी अधिकृत घोषणा आज या रॅलीद्वारे करण्यात आलेली आहे। स्मार्ट शहराचे चार मुख्य कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ती सिटी लाईव्हली असली पाहिजे, ती सेफ असली पाहिजे, ती सस्टेनेबल असली पाहिजे आणि ती हेल्दी असली पाहिजे। हे चारही कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ऑब्जेक्टिव्ज जे आहेत ते ज्या शहरामध्ये होल हार्टेड इन्व्हिटेशन फॉर वॉकिंग अँड सायकलिंग असतं ते शहर हे चारही ऑब्जेक्टिव्ज पूर्ण करू शकतं आणि म्हणून ते शहर लवकरात लवकर स्मार्ट होऊ शकतं। फॉर्च्युनेटली नागपूर शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय चांगलं आहे, रोड्स वाईड आहेत आणि म्हणून आपण डेडिकेटेड बायसिकल लेन्ससुद्धा या शहरामध्ये निर्माण करू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांनी सायकलिंगकडे वळावं, वॉकिंग करावं हा उद्देश आपण सफल करू शकतो। आपण हे बघू शकता की आता COVID-19 अतिशय क्रुशियल पिरियड सुरू आहे आणि दरवेळेला प्रश्न विचारला जातो की लॉकडाऊन नंतर मोड ऑफ ट्रान्सपोर्ट कसं राहील, पब्लिक ट्रान्सपोर्टची काय स्थिती राहील। लॉकडाऊन नंतर आपण बघाल तर पर्सनलाइज्ड ट्रान्सपोर्टकडे सगळ्यांचा कल राहील आणि म्हणून ITDP जी एक शीर्षस्थ संस्था आहे आपल्या देशाची, त्यांच्या अनुमानाप्रमाणे लॉकडाऊन नंतर 50-55% सायकलिंग करणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढेल असं त्यांनी निष्कर्ष काढलेला आहे आणि म्हणून ही काळाची गरज आहे। इकॉनॉमीच्या दृष्टीने, ग्रीन मॉबिलिटीच्या दृष्टीने, एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने अतिशय योग्य असं हे पाऊल आहे असं मला वाटतं। नागपूर शहरामध्ये आज जे हे उपक्रम घेतलेला आहे, आशा करतो की आजपासून एक नवीन प्रकारचा एक उत्साह लोकांमध्ये निर्माण होणार, ज्यामध्ये सायकलिंग बाबत जे लोकांचे जे प्रश्न आहेत ते पण सॉल्व्ह होतील आणि जे उत्साह आहे ते वाढणार आहे। सर्वांना माहीत आहे की पोल्युशन जे आहे कोणत्याही शहरासाठी एक मोठा चॅलेंज असतं आणि त्यामध्ये सायकलिंग किंवा जे पैदल जाणे अशा प्रकारचे जे ॲक्टिव्हिटीज आहे ना सिर्फ हे पोल्युशनवर मात करते पर स्वतःची काळजी, स्वतःची हेल्थसाठी पण खूप चांगलं काम होते। सायकलिंग आणि रनिंगमध्ये हे हा पण अंतर आहे की सायकलिंग आपले जॉईंट्स जे आहे, गुडघे जे आहे त्याच्यावरसुद्धा एवढा इम्पॅक्ट करत नाही, तर प्रत्येक वयाचे लोक ह्याला कोणतेही वयामध्ये चालू करू शकतात, सुरू करू शकतात आणि ह्याची काही लिमिट पण नाही आहे। म्हणजे कोणतीही एजमध्ये आपण सायकलिंग सुरू केली तर त्यामध्ये चांगला आपल्याला हेल्थवर प्रभाव पडू शकते। हे सांगून मी नागपूर शहराच्या लोकांना पण आवाहन करतो आणि हे आशा करतो की एक चांगला मेसेज जाणार लोकांमध्ये आणि आता हे कोरोनाच्या दृष्टीमध्ये जे लोकांमध्ये जे एक कॉन्शियसनेस झाली आहे हेल्थबाबत, त्यामध्ये अशा प्रकारची ॲक्टिव्हिटीज घेऊन आणखी ते वाढणार। त्याचा उद्देश असा आहे की सायकलिंगमुळे एक तर शारीरिक फिटनेस हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपण आपल्या ज्या सवयी ज्या चुकीच्या लागलेल्या आहेत गाडीवर, टू व्हीलरवर, बाकीच्या फोर व्हीलरवर ज्या फिरण्याच्या आहे त्याच्यामध्ये सायकलिंग जर आपण केलं तर त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं आरोग्य आणि फिटनेस राहील आणि एक स्मार्ट सिटी म्हणून नागपूर शहराचं जे मिशन स्मार्ट सिटीने हाती घेतलेलं आहे त्याला एक सगळ्यांचा सहकार्य मिळेल आणि सायकलिंगची एक राजधानी म्हणून या शहराचं नाव लौकिक होईल, या मागचा हा उद्देश। सस्टेनेबल सिटी
एवं नागपुर महानगरपालिका के जॉइंट वेंचर से आज साइकिल रैली का यहाँ पर आयोजन किया है। केवल इसका उद्देश्य है कि शहरों में जो पोल्यूशन बढ़ रहा है, दिनों दिन जो पोल्यूशन बढ़ रहा है और लोगों को जो आदत पड़ गई है साइकिल अभी नहीं चलाने की, और इसी के दृष्टिकोण से शहर में हो देश में हो ये पोल्यूशन बढ़ते जा रहा है, उससे बीमारियां बढ़ रही है, और इसलिए जनजागरण करने के दृष्टिकोण से सेंट्रल गवर्नमेंट ने ये सारे स्टेट को शहरों को ये कहा है कि भी इस पर ज़्यादा जोर दीजिए, और उसी दृष्टिकोण से नागपुर महानगर पालिका ने आज इस साइकिल का आयोजन किया था। और ये लोगों को संदेश जाना जरूरी है कि साइकिल चलाने से क्या क्या फ़ायदे हैं, हमारा ईंधन कम होता है और साथ में पोल्यूशन भी कम होता है साइकिल चलाने से, और शरीर भी हमारा सुदृढ़ रहता है, हमारी सेहत भी अच्छी होती है। इसलिए हर नागरिक ने साइकिल का इस्तेमाल करना आज के समय में बहुत जरूरी है। मी नागपुर महानगरपालिका आणि नागपुर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी सस्टेनेबल नागपुर या संस्थेच्या वतीनं, या कंपनीच्या वतीनं नागपूर शहरात सर्व नागरिकांना सायकलच्या बाबतीत अवेअरनेसचा आज हा जो कार्यक्रम आहे, खरं म्हणजे ज्या पद्धतीनं आपण सर्व आपल्या आरोग्याप्रती संवेदनशील नव्हतो, मात्र करोनाच्या या संकटाच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आरोग्याची काळजी व्हायला लागली, अनेक लोकांनी या दरम्यान सायकलिंग सुरू केलं आणि माझ्या माहितीनुसार या शहरात 6 पट जास्त लोक सायकल चालवायला लागले आहे। सायकलिंग हा अत्यंत महत्त्वाचा विषय प्रत्येक माणसाच्या आयुष्याची जळलेला आहे, कारण त्याच्यामुळे पूर्ण आपलं शारीरिक व्यायाम होतो। आणि मी आज स्मार्ट सिटीच्या सीईओंचं मनापासून अभिनंदन करील की त्यांनी सायकलिंग करिता एक इनिशिएटिव घेऊन सर्व नागपूर शहरातील नागरिकांना सायकल चालविण्याकरिता प्रेरित केलं, आणि मी नागपूर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करील, विनंती करील की आपण कुठल्याही छोट्या छोट्या कामाकरिता 2-व्हीलरचा 4-व्हीलरचा वापर न करता सायकलचा वापर करावा व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद, नमस्कार। नागपूर के जितने साइकिलिस्ट आज गैदर हुए हैं उनके लिए बहुत बड़ा थैंक यू है, एंड एक ये बहुत अच्छा इनिशिएटिव है जो नागपुर स्मार्ट सिटी एंड सस्टेनेबल डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ने किया है, ऑफकोर्स अंडर द एजेस ऑफ ऑल द ऑफिशियल्स दैट आर हियर टुडे। मेरा रिक्वेस्ट नागपुर सिटीज़न से यही रहेगा कि आपने साइकिल चलाना शुरू करना चाहिए, जो भी प्रोविजंस लगेंगे एक साइकिलिस्ट के तौर पर, क्योंकि हम सब साइकिलिस्ट हैं यहाँ, उसकी पूरी कोशिश की जाएगी कि हम वो आपको प्रोवाइड कर सके। ऑलरेडी द ऑफिशियल्स हैव अनाउंस कि आपको पॉपअप बाइसिकल लेन्स मिलेंगे, सेपरेट बाइसिकल लेन्स इंफ्रास्ट्रक्चरल भी मिलेंगे, आपको डॉकिंग सिस्टम्स मिलेंगे, देर विल बी सर्टन पॉलिसी सर्टन रेगुलेशंस दैट वुड बी कमिंग अप सून, वी नीड सम टाइम, हमें वो टाइम की कुछ ज़रूरत है। मुझे लगता है अगले 1 से 2 साल में अगर हम ये करते हैं सो हमारा जो उद्देश्य है कि नागपुर शुड बिकम द बाइसिकलिंग कैपिटल ऑफ इंडिया, इससे हम ज़्यादा दूर नहीं हैं, और सबका साथ रहेगा तो हम लोग बिल्कुल बहुत अच्छा करने वाले। केंद्र सरकार की ओर से अभियान को चलाया जा रहा है। गुरुवार को शहर में हुए कार्यक्रम पत्रिका में महापौर संदीप जोशी और आयुक्त तुकाराम मुंडे का नाम था, मगर ये दोनों कार्यक्रम के दौरान नहीं दिखाई दिए। स्मार्ट सिटी आयुक्त और महापौर, ये विवाद किसी से छुपा नहीं है और विवाद फिर एक बार इस कार्यक्रम के जरिए दिखाई दिया। कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।